पण उद्धव ठाकरेजींनी अत्यंत खालच्या पद्धतीनं आज वक्तव्य केलाय, मी त्यांचा निषेध करतो। त्या सीमा भागाच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंना बोलण्याचा अधिकारी नाही आहे। मला वाटतं की सरडा सुद्धा कमी वेळा रंग बदलतो, पण उद्धव ठाकरेजी एवढा लवकर रंग बदलतील हे वाटत नव्हतं। उद्धवजींनी त्यांच्या आतापर्यंतच्या जीवनामध्ये 100 संघाचा विचार, संघाची प्रेरणा, संघामधनं कसे माणसं घडतात, देश कसा त्या ठिकाणी घडतो याबद्दलचे अनेक भाषण केले आहेत। त्यांच्या स्मृतीमध्ये थोडा आता फरक पडलाय। अनेक वेळा उद्धव ठाकरेजींनी केलेलं संघाबद्दलचं मत हे प्रेरणास्त्रोत्र, ऊर्जास्त्रोत्र म्हणून संघाचा स्थान आहे असं मत, आणि आता एकनाथ शिंदेजी संघस्थानी गेल्याबद्दल, गेल्याबरोबर रेशीमबागला गेल्याबरोबर ज्या पद्धतीने राजकीय स्टेटमेंट केला आहे हे निषेध करणार आहे। खरं तर जेव्हा आम्ही रेशीमबागला दर्शनाकरता जातो त्या ठिकाणी जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळतं समाजाच्या शेवटच्या दीनदलित दुबळ्या व्यक्तीकरता जीवन समर्पित करण्याची भावना तयार होतं असं स्थळ, आणि या स्थळाबद्दल राजकीय पद्धतीने राजकारणाचा वापर संघ शक्तीचा करावा या पद्धतीने वाईट बोलणे, खरं तर उद्धव ठाकरेजींनी आता तर इतक्या खालची पातळी गाठली आणि ही पातळी इतकी गाठेल हे मला विश्वास नव्हता, पण उद्धव ठाकरेजींनी अत्यंत खालच्या पद्धतीनं आज वक्तव्य केलाय, मी त्यांचा निषेध करतो। खरं तर अशा प्रकारचे शब्दोपचार करून महाराष्ट्रातनं सीमा भागातल्या जनतेच्या भावना भडकवणे आणि मग यांनी बोलल्यावर तिकडनं स्टेटमेंट येतं, म्हणजे कर्नाटकचे जे काही स्टेटमेंट येतात ते उद्धव ठाकरेजी जेव्हा या पद्धतीने भडकाऊ बोलतात तेव्हा तिकडले भाषण भडकाऊ होतात, आणि त्यामुळं खरं तर या राज्याच्या अखंडतेकरता, हे राज्य मजबूत ठेवण्याकरता एकही इंच जागा कर्नाटकला जाणार नाही याकरता देवेंद्रजी, एकनाथजी जे प्रयत्न करतात आहे, सुप्रीम कोर्टातही करतात आहे आणि राज्य सरकार म्हणूनही करतात आहे, त्यांच्या प्रयत्नाला खरं तर उद्धव ठाकरेंनी अभिनंदन केलं पाहिजे। पण या पद्धतीने केंद्रशासित प्रदेश करा वगैरे हे त्यांना माहिती आहे की होऊ शकत नाही, पण जाणीवपूर्वक जेव्हा डेव्हलपमेंटची भाषा बोलता येत नाही तेव्हा भावनात्मक पद्धतीने राज्याच्या जनतेमध्ये कन्फ्युजन करणे, सीमा भागातल्या जनतेचं कन्फ्युजन करणे याकरता उद्धव ठाकरेजी नागपूरमध्ये येऊन विधानसभेचा वापर हा मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि राज्याच्या डेव्हलपमेंट करता विधानमंडळाचा वापर हा करावा लागतो, विधानमंडळात त्याचा उपयोग होतो, पण उगीच ज्याचा संबंध नाही ते प्रश्न उपस्थित करून या राज्यामध्ये कन्फ्युजन तयार करण्याचा प्रयत्न करताय। खरं तर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या 2.5 वर्षांमध्ये सीमा भागातल्या जनतेकरता काही प्रयत्न केले नाही, सीमा भागातल्या जनतेला प्रोटेक्शन दिलं नाही, कधी फुटका खडा त्यांनी त्या ठिकाणी टाकला नाही, आणि खरं तर त्या सीमा भागाच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंना बोलण्याचा अधिकारी नाही आहे। खरं तर त्या ठिकाणची जी लढाई केली आहे ती एकनाथ शिंदेजींनी 40 दिवस राहून केली आहे, आणि आजही देवेंद्रजी आणि एकनाथजी टाचणीवरही जमीन त्याला जाऊ देणार नाही इतका सक्षम प्रयत्न करतात आहे,
आणि माझी जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारावर मी सांगेल 100% महाराष्ट्राची एकही चाचणी बरी जागा कर्नाटकला जाणार नाही। आणि उद्धव ठाकरेजींनी किमान महाराष्ट्राच्या भावना भडकवू नये, सीमा भागातल्या लोकांच्या भावना भडकवू नये। राज्य हे राज्यामध्ये जनतेला दुफळी निर्माण करण्याचं काम करू नये असं मला वाटतं।